हे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सिद्धा विश्ले यूट्यूब चॅनलवरती. मी असल्या पावसाच्या थंडीत आणि बिंडीत आलेलो आहे आणि आत येऊन बघतो तिने अजून सिद्धा काय करते. मग काय झोपले डोंगांवर करून दाखवतो या जरा मजा करा सिद्धेजी. कसलं माणूस बाद आहे माहिती काही जी आयली. त्याला सकाळी 8:30 फोन केलेलो, म्हटलं मी आंघोळ केलोय आता चहा पिणार तसं निघणार. म्हटलं म्हणजे चहा प्यायला किती वेळ, 10 मिनिट लागतील म्हटलं. आणि बघ येऊ कुठं स्वप्नात चहा प्यायला आहे का कुठं प्यायला आहे कोणास ठाऊ. बेकार सूट बोड्या बाई. ए मुला हे माझ्या सोन्या माझ्या चिवड्या उठ मुला. काय रे लो सुकिली मुला उठ. अर डायपर नाही घेतलंस मुला. लाज वाटत का नाही तुला? मला एवढं 8:30 फोन केली तुला सांगायला नाही मला. दिसून ते बुरसाटलेलं असलं तोंड. तुला काय डोकं बी कसं? अरे तुला मर्द मला आवरायस लावलायस. मी आज पण सुट्टी घेतलो असतो नाही. मी पण मग झोपलास तुम्ही पण जरा 9-10 वाजेपर्यंत. मर्द रोज सकाळी 7:00 उठतोय मी. तू आवरलेस म्हणताना मी उठलोय लक्षात ठेव. रात्रभरती व्हिडिओ एडिटिंग करत बसलेलो. अरे मग काय लय मोठं काम केलं तुम्ही. मला कशाला खोटं बोललं? 8:30 आंघोळ झाली नि झाल्या तू एडिटिंग तुझं तो. अरे की मग खोटं केलं तू 8:30 आवरले चहा पिवली गेली. म्हणून किती वाजल्यात? वाजल्यात 11 वाजल्यात. काय सांगायला मग काय करू राहिलं एवढं बाद आहे रे खोळ्या. डोकं तोंड बघ रोजचं बघा फिल्टर लावून कसं असतोय तरतरीत व्हिडिओ मध्ये. आता ओरिजिनल रूप बघायला मिळेल तुमचं बघा. बाय ओरिजिनल असते सगळं ओरिजिनल असते. काय बघू ते शिंबुड काढतो आहेत रे. काय सकाळ सकाळ आला जो बाबा करत तुझं तोंड दाखवायला. मला तर त्याच्या आईला नाही दिवस चांगला जावा म्हणतात. मी तुझं तोंड बघा तू तर असले खरकाट तोंड बघून इथंच तोंड बघूनच माझा मूड गेला. त्यामुळे कामावर जायची इच्छाच राहिली नाही माझी. शनिवार आहे कामावर चाललंय सुट्टी आहे रे. व्हिडिओ करायचा नाही म्हणून घरात डबा घेऊन आलाय कामावर चालले म्हणून सांगून. असले काय नाही करत मी पालतू काय करत नाही. मी खरोच कामाला जाणार आहे आता. त्याला मी सांग तुला सांगायला आली मी चाललोय ऑफिसला. तुला सांगायला आली मी ऑफिस चाललोय. मी काय करायचं आता 5 मिनिटं पाऊस आला पण थांबली बाहेर. पाऊस पण दाखवलाय मी आज. सकाळ सकाळी तोंड बघितले आता कसा दिवस जाणार. काय 1 रुपया मिळणार नाही विकारीच होणार आहे. असा तुझं कुठं रुपया मिळतोय तुला? 1000 रुपये मिळतात रे असं सांगायला. लगेच बघ फुलला लगेच गुळभेंडीच्या फुलासारखा. अहो काकू हे बघा मला का नाही 8:30 सांगितलंय आवरली चहा प्यायचं दिसत थांबले म्हणून. आणि आता बघू तुझं 11 वाजे हवं चाललंय अजून खाल्लं. काय खरोखर एवढं प्यायले बेकार सोडा येऊ खरं खोट बोलायला एक नंबर आहे नुसता. विरण केलाय दिवस उजडला तू तोंड कोटी मला दिवस चाललाच गेला रे. काकू विरण खातोस काय? अरे काय ना ह्याला काय बघा की जरा आपण असं बिर्याणीवर ताव मारणार आहे. लय मस्त बिर्याणी एकदम काकुले भारी बिर्याणी बनवत्यात. काय ताट लगेच तयारच. काय पीस पीस आहे का भातच निसता आणलाय. तुला कुठल्या तोंडावर म्हटलं खरकाटीच पुरी ते एक अंडाच खरकाटी ती गेली मुसऱ्या बरोबर. आई जपतले हसलो बाबा करू करू. मुसऱ्या तोंडाचं म्हणाले सिद्ध्याला त्यांची मम्मीच म्हणाले म्हणून बराय. काकू त्याची नजर बिजर काढलेला जागा नाही. काय नजर लागलीच नाही कधी.
विचारतो का आकून विचारतो आता आम्हा किन व असे दल मी सर मुसऱ्या तोंडात म्हणलं जा का नजर बिजर तर काढलं असं नाही मी रिचार्ज विचारतो आई बाबा चौघींच्या पाठीवर एक कुत्ते माझं मुलं आहे ना अगं बाय 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 चौघ कुल तू एक नजर लागली नसेल त्याला लागत होती मग काय काय बांधला असा त्याला हाय कोळशासारखं काळे मी त्याने नजर लागल्या म्हणजे सांगा तू गरम पाणी घेऊन जातोय ह्याला असला येऊन अजून बरगा झालाय तिथून व्हिडिओ करायला म्हणजे का दाद कसा लागला जाऊ काय व्हिडिओ करायला चांगलं घास निर्म्याने का असं कोणा फिसले झालंय शॅम्पू आवडे पेस घ्यायची म्हटलं बापड्याला बाबा आवर ले वास मारलाय बाथरूम चा काय किती दिवसाचा मळ काढणार कोण असतो काय म्हणाले बारक कावळा आला आंघोळ करून बाहेर कावळा ढोम कावळा जीव कसलं पायचं म्हटलंय पॅन उलटीच काढली पॅन बिर्याणी खतरनाकच होती सुपडा सापच केलो एकदम बिर्याणीचा खतरनाक लय भारी टेस्टी केली आली सिद्ध्याला सिद्ध्या बिर्याणी असली भारी झाली खरोखर सपोल म्हणजे विषय हार्डच तू काय आंघोळ कर हे कर शो अरे विसल्या जरा तर काय तरी ठेवायचं रे त्या चाटून पुसून खाल्लायची सगळं अरे कसं आहे सिद्ध्या माहिती काय अन्न वाया घालणार आहे एवढं मिळते ना कष्टानं शेतकरी कष्टात राबायचं त्यामुळे आपण खायचं पुसून पुसून खायचं चांगलं व्यवस्थित खायचं जरा सुद्धा एवढं कण सुद्धा ठेवायचं अन्नात अरे मम्मीला भांडी घासणं पुरतीच रे ठेवायचं रे कसं काय एक कण ठेवला नाही अरे त्यालाच म्हणतात अन्नाचा गैरवापर करू नये हावरायचं हावरा म्हणून अरे असं बिर्याणी दे आणि ह्यात पण जरा भरून द्या मी अंघोळ केल्या दिसाय आता तू काय नाही करू नस माझा मित्रांनो चंद्रा वाटत नाही ऐक बाली बिली कसं आहे चंद्राच्या वर रुबा बाई जा चहा पिणार आहेस नको बाबा चहा नुसतं चहा दिशील मला चहा द्यायला देऊ नको बिस्किट असले तर मला बी चहा द्या मिळणार नाही तर अरे मी कुठे साध गुड्डेच बिस्किट मागा लागलो काय एवढं काय कुठं काय तुला काय पार्ले दिन मागालो काय मिळणार नाही म्हणून सांगेला हाय घरा हाय बिस्किट हाय किती डब्यात ठेवलेले आणि जा चार द्या म्हणून चार फक्त चार द्या म्हणून चार कळव्या तू सांगायला नाही ना म्हणून तू नाही म्हणाला सोड मरत मी खाल्लो आता तुझं पोट भरल्यासारखं झालं चिकन आहे विषयाला सगळं पीस वाढल्या भात खाला कसलं ताट पुसून खाल्लाय ग तुला धुवायला देत आपण हो धुवाय ना अन्नाचा वापर चांगल्या पद्धतीने करावं एवढं कष्टानं करताय म्हटलं कष्ट खायला पाहिजे नाही संपवून अरे विशालला हात धुवायचं पण माहित नाही वाटतं आम्ही धुवत ना हात असं या मसाराला बघा येऊ रेडा बघा वळू भरडा घातला याला कांदा आहे का वाढ वाढ द्यायला वाढ कांदा वाटणीच आयला मी म्हणाली भातात झोत आली की उचलली वाटी लावली तोंडाला
म्हणून घरच कधी कधी खायचं असते रे, मन घालणार म्हणजे मला घरातच म्हटल्यावरती मन घालणार पाणी. घरात वैतायला असतील ना तुला खायला घालून घालून जास्त मरणार खाय करतात. एवढं नाश्त्यालाच तू एवढा भात खातोस. काय सांगायला मर्दा नाश्ता करत नाही. हे असं जर झालं तर राज्यात तांदळाचा तुटवडा पडेल. कोंबड्यांनी चरचर अंडी न आठ अंडी घालावी लागतील दिवसातून. बघू नको जिम करतो नू का माणसं ठेवलीस का मला का व्यायामला माणसी ना माणसं व्यायामला ठेवलायस काय काय त्याची आयले कान नसतं वाज असते तुझं. माणसं म्हटलं की माणसी हवामान ऋतू बदलालाय म्हटलं की ऋतू अयो अहो काय नको नको चहा नको अहो नको बिर्याणीची चव जाते तोंडाची चहा नको मग तर नकोच तोंडाला एवढी रेंगाळल्यासारखी अशी बिर्याणीची चव झाली आणि चहा कुठनं द्यायला चहा बी केलायचा पाण्याचा पातळी बिर बाबा बरं आता एवढं कष्ट आणलं चहा पावडर कशाला वाया घालू एकदम एकदा पावन पाव जरा चाव चहा एवढा एवढंच ठेवली एक का घोट तर म्हणजे संपली चहा. बघा मला म्हणतोय भांडी येऊ काय केलं असं काय ताटा चिल्लक ठेवतो मर्दा कधी मिळालं असलं तर खायच तू. सोडा काय आणला होता काकू मी पावा ये म्हणाले भजी आणला काय त्यावर खायला मसाले पाव आहेत मसाले पाव आहे तुम्ही राहून द्या असे काय ते बरं सिद्धा चल चल लवकर चल बरं चला आम्ही चाललो आता. मला पण काम आलं आहे बिल्डिंग प्लॅन इस्टिमेट करायचं आहे आणि तोर सिद्ध्याला बी दस्तचं काम आलं आहे जाऊन मीटर पाड नेतो काय रे सिद्ध्या बरोबर नो आज आल्यावर दुपारी व्हिडिओ करा आणि परत. आणि तुम्हाला सांगतो महत्त्वाचा विषय म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण उद्याचा जो ब्लॉग येणार आहे फॅमिलीसोबतचा येणार आहे एकदम खतरनाक कडक त्यासाठी की नाही आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा व्हिडिओ हा इथं संपत आहे. बाय बाय चल चल लवकर चल.